सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आता सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्या कायरान जमिनीच्या संदर्भामध्ये ज्या नोटिसा गेलेल्या आहेत घरकुलांच्या बाबतीमध्ये विशेष करून त्यामध्ये कुठल्या स्वरूपाची कारवाई करायची नाही अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि राज्य सरकार यामध्ये विशेष करून माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय 2011 साली दिला होता त्याचीच विचारणा मला 2022 माननीय उच्च न्यायालयाने सरकारला विचारणा केली होती की आपण या संदर्भात काय कार्यवाही केलेली आहे. त्यामुळं आता त्याच्यामध्ये काही अनुसूचित जाती जमाती किंवा भूमिहीन अशा सगळ्या समाजातल्या घटकांना त्यांनी जे घरकुलं बांधले असतील तर ते आपल्याला नियमित करावं लागतील. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधणाऱ्या घरकुलांना सुद्धा नियमित आपल्याला करावं लागेल. म्हणून त्यासाठी आम्ही आता उच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वतीने बाजू मांडतोय आणि मला सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणेच आपण पुढे जातो. त्यामुळे विनाकारण लोकांमध्ये शेवटी त्या अजून नियमित घरकुल झालेले नाही त्यामुळे त्या नोटीसा जाणं स्वाभाविक होतं. पण त्यासाठी त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. त्यासाठी काही मंडळी राजकीय आंदोलन करतात त्यांना माझी विनंती आहे की याच्यात काही राजकारण नाही कारण हे काही काय झालेला निर्णय नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. कोणाला विस्थापित होऊ द्यायचं नाही उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही की घरकुलांच्या बाबतीमध्ये जो गरीब माणूस आहे त्याला न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. आणि म्हणून अतिक्रमण काढण्यासंदर्भात जे व्यापारी प्रतिष्ठान आहे खाजगी शाळा असतील गोडाऊन असतील किंवा ज्यांनी गायरांच्या जमिनी स्वतः अतिक्रमणित करून ताब्यात घेतलेल्या आहे त्या मात्र त्यांना सोडून द्यावं लागतात. हे काही बुलडोझर वगैरे किंवा JCB अंगावर गेला तरी तुमच्या घरकुला मी जाऊ देणार नाही. मला त्यांना सांगणं काय तुम्हाला सरकार तुमची काळजी करते तुमच्या तुमच्या अंगावर बुलडोझर आणणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे विनाकारण भावनिक प्रश्न करून लोकांचे भावना भडकवण्यात काही अर्थ नाही आहे. 100% शासन या अतिक्रमण धारक जे आहेत घरकुल ज्यांचे आहेत विशेष करून त्यांच्याबरोबर नियमित होणार मग ते घरकुल ते नियमित करण्यात सरकारची भूमिका राहणार आहे.